Hello dear students, how are you? I hope you all are happy and healthy. Dear students, today we are going to learn standard 9th second poem, The Useful Plow, Upayogi Nangar. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची दुसरी कविता द युजफुल प्लो शिकणार आहोत, अभ्यासणार आहोत. युजफुल प्लो म्हणजे उपयोगी नांगर. विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात आले असेल की ही पोयम शेतीविषयी असेल. तर हो, या कवितेत आपल्याला ग्राम्य जीवन, हवामान, शेती, शेतकरी त्यांच्या जीवनाविषयी आपल्याला या कवितेत सांगण्यात आले आहे. तर सुरुवातीला आपण कविता गाऊयात. चला तर मग, द युजफुल प्लो. अ कंट्री लाईफ इज स्वीट इन मॉडरेट कोल्ड अँड हीट. टू वॉक इन द एअर हाऊ प्लीजंट अँड फेअर. इन एव्हरी फील्ड ऑफ व्हीट. In every field of wheat, the fairest of flowers adorning the bowers and every meadow's bloom. So that I say, no courtier may compare with them who clothes in grain and follow the useful plow. They rise with the morning lark and labor till almost dark. Then folding their ship, they hasten to sleep. Next morning is ringing with bows that are singing on each green tender bug. With what content and merriment the days are spent whose minds are pained to follow the useful plow. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पोयम लाईन टू लाईन समजून घेऊयात. चला तर, अ कंट्री लाईफ इज स्वीट. ग्राम्य जीवनाची मजा आहे, म्हणजे गावाकडील जीवन खूप मजेशीर आहे, खूप गोड आहे. इन मॉडरेट कोल अँड हीट, मध्यम स्वरूपाचं हवामान म्हणजे मध्यम थंडी व मध्यम उष्णता दोघी समप्रमाणात. टू वॉक इन द एअर हाऊ प्लीजंट अँड फेअर इन एव्हरी फील्ड ऑफ व्हीट. गव्हाच्या प्रत्येक शेतात खूप छान व मोकळ्या हवेत फिरणं खूप आल्हाददायक व आनंद देणार. तर विद्यार्थी मित्रांनो, या कडव्यात काय म्हटलंय? टू वॉक इन द एअर हाऊ प्लीजंट अँड फेअर इन एव्हरी फील्ड ऑफ व्हीट. गव्हाच्या प्रत्येक शेतात खूप छान व मोकळ्या हवेत फिरणं खूप आल्हाददायक व आनंद देणार असं. द फेअरेस्ट ऑफ फ्लावर्स अडॉर्निंग द बॉवर्स अँड एव्हरी मिडोज ब्लू. सर्वात सुंदर उत्कृष्ट अशी फुलं संपूर्ण लताकुंजला व गवताच्या मैदानाला सुशोभित करतात. So that I say, no courtier may compare with them who cloth in grain and follow the useful plow. व म्हणून मी म्हणतोय, मला असं वाटतंय की जुने मळकट कपडे घालून नांगर चालवणाऱ्या शेतकऱ्याबरोबर कोणत्या एखाद्या राजदरबारीची तुलना अशक्य आहे, किंवा राजदरबारीची तुलना त्याच्यासोबत होऊ शकत नाही. कोणासोबत? अगदी जुने मळकट कपडे घालून जो नांगर चालवणारा जो शेतकरी आहे त्यासोबत एखाद्या राजदरबारीची तुलना करणं अशक्य आहे, किंवा तशी तुलना होऊ शकत नाही. दे राइज विथ द मॉर्निंग लार्क. अगदी खूप सकाळी खूप लवकर शेतकरी उठतात. अँड लेबर टिल अलमोस्ट डार्क. व सूर्यास्तापर्यंत शेतात खूप
श्रम करतात, खूप काबाळ कष्ट करतात. देन फोल्डिंग देअर शिप दे हॅसन टू स्लीप. नंतर त्यांचा सर्व त्यांचा तो सर्व मेंढवाळा, सर्व लवाजमा, म्हणजे जे काही त्यांचे अवजारं, काही प्राणी वगैरे, बैल, सर्व ते वाड्यात त्या ठिकाणी त्यांना टाकतात व खूप लवकर ते झोपतात. देन फोल्डिंग देअर शीप दे हॅसन टू स्लीप. नंतर त्यांचा तो सर्व मेंढवाळा ते वाड्यात गोठ्यात टाकतात व खूप लवकर ते झोपतात. नेक्स्ट मॉर्निंग इज रिंगिंग बर्ड्स दॅट आर सिंगिंग ऑन इट्स ग्रीन टेंडर बर्ग. नेक्स्ट मॉर्निंग इज रिंगिंग विथ बर्ड्स दॅट आर सिंगिंग ऑन इच ग्रीन टेंडर बर्ग. हिरव्यागार अशा कोमल झाडांच्या फांदीवर किलबिलाट करणाऱ्या पक्ष्यांसोबत त्यांची सकाळ होते. पक्ष्यांच्या किलकिलाटात किलबिलाटाबरोबर किंवा किलबिलाट किलकिलाट करणाऱ्या पक्ष्यांसोबत त्यांची सकाळ होते. पक्ष्यांच्या चिवचिवाटासोबत ते उठतात. विथ व्हॉट कंटेंट अँड मेरीमेंट देअर डेज आर स्पेंट हुज माइंड्स आर बेंट टू फॉलो द युजफुल फ्लो. खरोखर किती समाधानाने व आनंदाने त्यांचा दिवस जातो संपतो, की ज्यांचं मन फक्त नांगर चालवण्यात मग्न असतं, नांगर चालवण्यात व्यस्त असतं. काय म्हटलंय शेवटच्या कडव्यात, तर शेवटचं कडवं विथ व्हॉट कंटेंट अँड मेरीमेंट, खरोखर किती समाधानाने व आनंदाने द डेज आर स्पेंट, त्यांचा दिवस जातो, त्यांचा दिवस संपतो, मावळतो. हुज माइंड्स आर बेंट टू फॉलो द युजफुल फ्लो, की ज्यांचं मन फक्त नांगर चालविण्यात मग्न असतं, व्यस्त असतं, पूर्ण दिवसभर अगदी काबाळ कष्ट ते करत, पूर्ण दिवसभर नांगर शेतात ते चालवितात, त्याच्यातच ते व्यस्त असतात. अगदी खूप छान पोयम. त्या विद्यार्थी मित्रांनो ग्लोसरी त्याच्यातील काही शब्दार्थ त्यांचा अर्थ आपण जाणून घेऊयात. पहिले आहे बॉवर. बॉवर म्हणजे लताकुंज. ॲडोनिंग अगदी मोहक. मिदौ हिरव्यागार गवताचं मैदान. बग झाडाची मोठी फांदी. मेरीमेंट अगदी गमतीशीर आनंद मजा अशा पद्धती. तर अशा पद्धतीने ही पोयम आपण अभ्यासतो. थँक्स विद्यार्थी मित्रांनो.